ताजा बातम्या विचार नवे त्यासाठी न्यूज चॅनल बघायलाच हवे. ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल्सला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका. जनता की बात जनता के साथ. शहनशाह बादशाह शेरे दिल अमसा नेता मेहरबान कदरदान संग दिल अमसा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल अमसा नेता मेहरबान कदरदान संग दिल अमसा जेता. पत्ता कर तो गुल हो तो पत्ता कर तो गुल पावरफुल. हाय अमता नेता लई पावरफुल. पहिल्यांदा निवडणूक लागली आणि यामध्ये तुमचा विजय झालेला आहे, पण काय सांगाल? सर्वप्रथम तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार. 1978 पासून जेव्हापासून आमचे बाबा नाईकसाहेब आदरणीय सत्तेवर होते तेव्हापासून पहिल्यांदा इलेक्शन झालं. त्यांनी साहेबांवर फार मोठा गैरविश्वास दाखवला आणि त्यांनी हौस केली म्हणून हौसे नवशे होते त्यांनी आम्ही त्यांची जागा दाखवून दिली आणि माझ्या ग्रामपंचायतीने सिद्ध करून दिलं की लोकांचा जनतेचा विश्वास नाईक कुटुंबावर किती आहे. आजही मानणारे लोक आहे, कारण आदरणीय सुरूपसिंग नाईक साहेबांनी जे काम केले ते जनता विसरणार नाही. पंधारफळी बेडकी आंबाफळी सरपंच निवडून आला आणि सदस्य 7 निवडून आले. सरपंचाचं नाव सांगा. सरपंच संगीता आणि सदस्य किती? सदस्य 7 निवडून आले. कोणत्या पक्षाकडे वाटचाल? काँग्रेस. ग्रामपंचायत बोरचक. सरपंच पदाची कोण निवड झाली? मी राहुल रवींद्र नाईक मी सरपंच पदासाठी लोकनियुक्त म्हणून नियुक्त झालो. आणि तुमचे सदस्य? सदस्य आपले 4 सदस्य एकूण किती होते? किती आमचे 6 सदस्य होते. त्यापैकी 4 तुमचे आले? 4. कोणत्या पक्षाकडे? मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरददादा माजी आमदार यांची पार्टीतर्फे निवडणूक लढवलेली होती. ग्रामपंचायत करंजी बुद्रुक सरपंच पदाचे उमेदवार आम्ही 6 होतो. त्याच्यापैकी रमेश शिपट्या गावी पारसी गावी ते सरपंच म्हणून यांची निवड झाली आणि माझ्या पॅनेलमधून 11 सीट होते टोटल आमचे, ज्याच्यामधनं 2 सीट आमचे पराभव झाले आणि 9 आमचे निवडले आणि बहुमतामध्ये लोकांनी जनतेने कौल दिला. करंजी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मतदारांचं फार मनापासून आभार मानतो की त्याने आम्हाला परत एकदा या गावाचा विकास करण्याची संधी आम्हाला दिली. कोणत्या पक्षाकडे वाटतं? आम्ही काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवली होती आणि आमच्या नेत्यांचंही आम्हाला मार्गदर्शन मिळालं, त्याच्यामुळे त्यांचाही आम्ही मनापासून आभार मानतो. श्री दादा नाईक साहेब आणि आमचे वरिष्ठ सर्व नाईक साहेब असतील सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. कोण निवडून आलं सरपंचपदी? मावशी पौला साहेब्या. सदस्य किती निवडले? सदस्य 8. कोणत्या पक्षाकडे कळलं तुमचा? आता सध्या काही विचार केला नाही. ग्रामपंचायत तारपाडा. सरपंचपदी कोण निवडलं? मी स्वतः निवडलोय. माझं नाव यशवंत विजयसिंग वसावे. सदस्य? सदस्य आम्ही 2 आहेत. किती निवड तुमचे किती सदस्य आले? 7 होते, त्याच्यापैकी आमचे 2 सदस्य निवडले. ओके. कोणत्या पक्षाकडे झाला? आम्ही आता बीजेपी कडनं गावी साहेबांच्या आशीर्वादाने. ओके. आणि बाकीचे सदस्य? तुम्ही किती सदस्य निवडून आले पॅनलचे? 5.
कंपनी आहे. नावली ग्राम पंचायत आपले सरपंच पदाचे उमेदवार सरपंच पदाचे उमेदवार श्रीमती गौरी गणेश कोकणी ह्या 935 मतांनी निवडून आले आहेत. आपले पॅनल सदस्य किती निवडले? सदस्य 9 पैकी 9 निवडून आले. सर्वच सर्व सदस्य निवडून आले. आपण कोणत्या पक्षाकडे वाटचाल करता? भाजप. जामदा ग्राम पंचायत. आपले सरपंच निवड कोणाची झाली? लक्ष्मण धेडू कोकणी. आपले पॅनलचे सदस्य किती निवडले? 7. कोणत्या पक्षाकडे वाटचाल करणार? भाजप. आपण विक्रम कर्मांकावी. सरपंच पदाचे कोण निवडले? विक्रम कर्मांकावी. आपले पॅनलचे सदस्य किती निवडले? 7. आपण कोणत्या पक्षाकडे वाटचाल करणार? आम्ही नंतर विचार करू सर. आता तुमचं पॅनलचं नाव? गाव विकास पॅनल. ग्राम पंचायत बंधारे तालुका नवापूर जिल्हा. आपण सरपंच पदाचे उमेदवार कोण निवडले? नाव सांगा. सरपंचाचे पद सांगा ना. ग्रामपंचायत. ग्रामपंचायत. आपले सरपंच पदाचे उमेदवार? आम्ही स्वतः आहे. नाव? प्रशांत धरणसिंग नाईक. आपण किती पॅनल आपले पॅनलचे सदस्य किती निवडले? माझे पॅनलचे सदस्य 9 होते आणि सरपंच पण 7. आपण कोणत्या पक्षाकडे वाटचाल करत आहात? बीजेपी पक्ष. आपल्या सरपंच पदाचे उमेदवार कोण निवडले? आपले सदस्य किती आहेत पॅनल? सर्व सदस्य. आपण कोणत्या पक्षाकडे वाटचाल करता? अजून कोणत्या पक्षाकडे जाण्याची तयारी आहे का तुमची? ग्रामपंचायत मोगराणी. ग्रामपंचायत मोगराणी सरपंचचं नाव आहे सुशीला संजय कोकणी. टोटल उमेदवार आहे 11. त्याच्यातून आम्ही 10 सदस्य निवडून आले आहे. सरपंच पदाचे 534 मताने विनर झालो आहे आणि लीड आहे 534 मताची लीड आहे आणि टोटल 1765 वोटिंग पडली. 3101 मतापासून 1765 विन आहे. कोणत्या पक्षाकडे? भाजप पक्षाच्या. हे सर्व भाजप पक्षाचे उमेदवार आहेत. काय सांगाल तुम्ही? काय नाही भाऊ, आता मी तुम्हाला कोणत्या पक्षाने सपोर्ट केला आहे? सर मी स्वतःच याचा उमेदवार आहे. तुम्ही सदस्य किती निवडून आलेले? माझी सदस्य. सर म्हणजे तुम्ही स्वतः आहे मराठे. आपले सरपंच पदाचे उमेदवार कोण निवडले? मी स्वतः स्वप्नील गिरचिंगावे. आपले पॅनलचे किती सदस्य निवडले? 5. आपल्या कोणत्या पक्षाकडे वाटचाल आहे? बाबासाहेबांचा. जनता की बात, जनता के साथ.